श्री अमोल मिटकरी यांनी सन्माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत सातत्यानी अशा पद्धतीनं काहीतरी विचित्र बडबड करून चर्चेत राहण्याचा एक प्रयत्न केविलवाणा प्रयत्न ते करत असतात सातत्यानी असेच विषय करून आमदारकी दान म्हणून त्यांनी मिळवली आणि एक मिमिक्री करत करत भाजपच्या नेत्यांवर बोलायचं आणि एक मिमिक्री आर्टिस्ट म्हणून चांगला परफॉर्मन्स देणारा एक व्यक्ती फक्त चांगली मिमिक्री करतात म्हणून हे आमदारकी त्यांना मागच्या दाराने प्रवेश विधान परिषद घ्यावा लागला आणि त्याच्यामुळे ज्यांनी स्वतः कधी ग्रामपंचायती लढवली की नाही असा प्रश्न आहे निवडणुकीचा ज्यांना काही अनुभव नाही त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारख्या नेत्यावरती बोलणं उचित नाही चंद्रकांत दादा पाटील हे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते दोन वेळा पदवीधर मतदारसंघातून स्वतः निवडून आलेले आहेत आणि आता विधानसभेमध्ये ते आमदार आहेत राज्याचे वरिष्ठ मंत्री राहिलेले आहेत आणि चांगला परफॉर्मन्स देणारा मंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी धमक दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळे अमोल मिटकरींसारख्या मंडळींनी त्यांच्या उंचीच्या लोकांवर बोलावं वा, मला वाटतं ते, आणि त्यांच्यापेक्षा जास्त उंचीच्या लोकांवर बोलताना थोडा जिबेला आवर घालावा आणि मानसिक संतुलन आमच्या नेत्यांचं काढण्यापेक्षा स्वतःच मानसिक संतुलन चेक करण्याची वेळ आलेली आहे कारण वाचाळवीर आमदार म्हणून आता आपली ओळख व्हायला लागलेली आहे त्यामुळे पोपटपंची बंद करून आपण आपलं मानसिक संतुलन ठीक आहे का बघावं आणि गरज पडली तर आपल्यासाठी आपल्या अकोल्यामध्ये युवा मोर्चा एक कॅम्प भरवेल त्या कॅम्पमध्ये येऊन आपण मानसिक संतुलन चेक करून घ्यावं अशी पण विनंती आपल्याला या निमित्तानं करतो